नमस्कार, मी विजय काळे, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या वतीने मी सावित्रीची लेख हा पुरस्कार देण्यात येणार आहे। या पुरस्कारासाठी ज्यांची निवड झाली आहे त्याचं अंजली अशोक जाधव, मुख्याध्यापिका राजमाता जिजाबाई गर्ल्स स्कूल कोल्हापूर, या आपल्या सोबत आहेत। मॅडम, मी सुरुवातीला आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी जो लढा उभा केला, विशेषतः स्त्रियांसाठी जो लढा उभा केला, तो अतिशय महत्वाचा लढा होता। आणि आज आपल्या सोबत जाधव मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कारण एकूणच त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम, सामाजिक काम, सांस्कृतिक काम हे फार मोठं काम आहे, आणि म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे। मॅडम, मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की आजपर्यंत मुली ज्या शिकत होत्या त्यांच्या शिक्षणातून एक खूप मोठी क्रांती झालेली आपण बघितलेली आहे। आज मुख्याध्यापिका म्हणून तुम्ही काम करता आहातच, पण तुमच्याकडे ज्या डिग्र्या आहेत त्या डिग्र्या मला वाटतं की एखाद्या माणसाला एका दमात सांगा असं म्हटलं तर सांगता येणार नाही। तर पहिल्यांदा तुम्ही नेमक्या कोणत्या कोणत्या डिग्र्या घेतलेल्या आहेत? ऍक्च्युली माझं बीए बीएड झाल्यानंतर आम्हाला शिक्षकाची नोकरी लागते, परंतु नोकरी लागल्यानंतरही मी शिकणं कधी थांबवलं नाही। त्याच्यामध्ये मी एम ए मराठी, एम ए हिस्ट्री, एम एड, एम फिल सुद्धा केलं, पण माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी ते फक्त थेसिस सबमिट करू शकलो नाही। डीएसएम डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट आणि LHGD लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा, कारण माझी शाळा जी आहे ती माझं हायस्कूल आहे, ते महानगरपालिकेचं एकमेव हायस्कूल आहे, आणि म्हणून मला LHGD हा सुद्धा कोर्स करावासा वाटला, जेणेकरून मला सगळ्या क्षेत्रातलं सखोल ज्ञान प्राप्त व्हावं आणि ते माझ्या मुलांपर्यंत पोहोचावं, यासाठी मी माझ्या शैक्षणिक क्षेत्रातली प्रगती मी केली। मॅडम, आत्ताचा सध्याचा एकूण अवकाश बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की मुली शिकायला बाहेर पडायला लागलेल्या आहेत, म्हणजे मनाचा उमरा ओलांडून मुली आता बाहेर पडायला लागलेल्या आहेत। तर एकूण तुम्ही सबंध महाराष्ट्रभर फिरलेले आहात, स्त्री शिक्षणासंदर्भात असेल किंवा एकूणच तुमच्या सामाजिक कामासाठी असेल, तर मुली ज्या शिकतात याकडे नेमकं तुम्ही कसं बघता? मुली शिकणं ही काळाची गरज आहे हे मी जाणलंय, आणि मुलींनी शिकावं यासाठीच मी पहिल्यांदा गर्ल्स हायस्कूल मध्ये जॉईन झाले। गर्ल्स हायस्कूल मध्ये जॉईन झाले त्यावेळेला मुलींच्या मधला जो बदल आहे तो खूप मोठा आहे, आणि आता त्याची भरारी झालेली आहे, अजून व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, कारण प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीनं मुलींनी प्रगती केलेली आहे आणि ती करणं गरजेचं आहे। कारण ज्योतिराव फुले किंवा ही जी सगळी मंडळी होती यांचं एक मत होतं की स्त्री शिकली म्हणजे आपल्या पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे निम्मा भाग अशिक्षित होता आणि आपण पूर्ण देशाची प्रगती करायला निघालो होतो। जर निम्मा भाग अशिक्षित राहिला तर पूर्ण देशाची प्रगती कशी होणार, हा भाग महत्वाचा होता त्यातला, आणि म्हणून स्त्रियांनी शिकणं आणि पुढे जाणं आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज त्या आघाडीवरती आहेत, अगदी अवकाश क्षेत्रापर्यंत सुद्धा त्या पोहोचलेत। त्यामध्ये कल्पना चावलाचं, सुनीता विल्यमचं नाव आपल्याला घेता येईल, कुठलंही क्षेत्र आता सोडलेलं नाही मुलींनी, त्यामुळं मुली प्रगती पथावर आहेत, परंतु अजूनही काही समाजामध्ये काही क्षेत्रामध्ये त्यांना मागं खेचण्याचा प्रयत्न केला जातो। त्यांची विचारसरणी मुळात बदलली पाहिजे त्या लोकांची, असं माझं मत आहे। मॅडम, या एकूणच स्त्री शिक्षणाबरोबर तुम्ही मराठीच्या अध्यापिका म्हणून किंवा एकूणच MA मध्ये तुम्ही मराठीमध्ये MA केलेला आहे, तर मराठी या विषयावर बऱ्याच ठिकाणी आपण व्याख्यानाला जात असतात, शिक्षकांचा मराठी विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांचा मराठी विषयाकडे बघणारा दृष्टिकोन यामध्ये काही तफावत तुम्हाला जाणवली का? अगदी बरोबर आहे, तफावत थोडी जाणवते, कारण कसं आहे मुळात शिक्षण घेत असताना बेसिक मुलांचं जे आहे मराठीचं जे बेसिक आहे, अगदी काना मात्रा वेलांटी उकार जोडाक्षर ही जी काही सगळी आहेत ही मुलांना सुरुवातीपासून व्यवस्थितरित्या शिकवली गेली तर आपल्या मराठी भाषेमधलं जे काही ज्ञान आहे ते मुलांना घ्यायला सोपं जाईल आणि चांगल्या पद्धतीने ती प्रेझेंट करू शकतील, कुठेही चुका करणार नाही, आणि मग आपल्या भाषेचा जो आपल्याला अभिमान आहे तो अधिक वृद्धिंगत व्हायला काही अडचण नाही, असं माझं मत आहे। मॅडम, तुम्ही मुख्याध्यापक संघामध्ये अभ्यासक्रम ठरवण्याच्या एकूण प्रक्रियेमध्ये कायम सातत्याने सहभागी होत आलेला आहात, मला असं विचारायचं आहे की जेव्हा पाठ्य पुस्तकामध्ये तुम्ही अभ्यासक्रम ठरवायला बसता तेव्हा डोळ्यासमोर तुमच्या काय क्रायटेरिया असतो की आम्हाला मुलांना असा अभ्यासक्रम दिला पाहिजे की जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास होईल, कोणत्या निकषांमध्ये तुम्ही हा अभ्यासक्रम ठरवता? हा हा भाग महत्वाचा आहे, कारण अभ्यासक्रम ज्याला आम्ही ठरवायला जातो तर त्या मुलांचा वयोगट तो महत्वाचा असतो,
वयोगटाबरोबर त्याला जे काही शिकायचं आहे ते त्या त्या ऋतूनुसार जर त्याला शिकायला मिळालं तर तो चांगल्या पद्धतीने, उदाहरणार्थ मराठी मधली एखादी पावसाळ्याची कविता आहे, वर्षा कविता असेल किंवा काहीतरी असेल, मराठी मधनं आपण जेव्हा प्रेझेंट करू तेव्हा प्रत्यक्ष अनुभूती बाहेर घडत असते आणि त्याला ती कविता शिकायची आहे, ते हा दोन्हीचा संगनमत घालून त्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान आपण त्याला देऊ शकतो. आणि म्हणून वय आणि ठरवून दिलेला अभ्यासक्रम त्यामधले विषय ते ऋतूनुसार त्याला कसे समजावून देता येतील हा विचार करून आम्ही अभ्यासक्रम ठरवतो. मॅडम, हा सगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अभ्यासक्रम ठरवता. दुसरी एक गोष्ट मला या निमित्ताने तुम्हाला अशी विचारायची आहे की आपण लावणी स्पर्धेचं आणि वक्तृत्व स्पर्धेचं बऱ्याच परीक्षण केलेलं आहे. बरोबर. तर ही लावणी स्पर्धा असेल किंवा वक्तृत्व असेल, या दोन्ही कला आहेत. कलेकडे बघण्याचा तरुणाचा दृष्टिकोन एक परीक्षक म्हणून तुम्हाला कसा जाणवला? कलेकडे कसं आहे, कला ही मनापासून आत्म्यातून निघणारी एक दैवी गुण आहे असं माझं मत आहे. कला हा दैवी गुण आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती कशी पोहोचेल हे बघणं हा लावणी महोत्सवाच्या दृष्टिकोनातून बघितलेला माझ्या परीक्षणाचा, की लोकांना ही कला म्हणून तिच्याकडे बघा. आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये जो सखोल अभ्यास करतो तो सहजरित्या बोलतो, त्याला मुद्दामून बोलायला सांगावं लागत नाही. समाजाचं निरीक्षण, त्याचा अभ्यास, त्याचं वाचन हे सगळं चाललेलं असतं आणि याच्यामधनं तो घडत असतो. आणि असं प्रभुत्व भाषेवरती आपलं असलं पाहिजे हे त्या समोरच्या म्हणजे जे श्रोते बसलेले असतात त्यांच्यावरती तो प्रभाव कसा पाडतो हे बघून त्याच्यावरून आपण त्या व्यक्तीचं म्हणजे निरीक्षण करत असतो आणि त्यानुसार त्याला गुण दिले जात असतात. आपण संबंध मुलं रस्त्यावर व्यवस्थित आली पाहिजे, त्यांना एक चांगला रस्ता मिळाला पाहिजे, यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात खूप चांगलं काम केलेलं आहे. मुलांना शाळेच्या दृष्टीने एक चांगला रस्ता पण दाखवलेला आहेच आहे, पण रस्त्यावर चालताना मात्र मुलांनी काही खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत. यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताह असेल किंवा एकूणच रस्ते सुरक्षा कार्यक्रम असेल, यामध्ये सुद्धा आपण फार चांगलं काम केले, याबद्दल काय सांगाल? RSP हा विषय मुलांना लहानपणापासूनच आमच्याकडे, तर आता 5वी पासून आम्ही चालू केलेला आहे. RSP रोड सेफ्टी पेट्रोल म्हणजे रस्ता सुरक्षा दल. रस्त्यावरून चालायचं कसं, वाहन कसं चालवायचं, हे सगळ्या गोष्टी लहानपणापासून मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या देशाचं आणि आपल्या बऱ्याचशा कुटुंबांचं खूप मोठं नुकसान होत आहे. समजा एखादा संशोधक जर ऍक्सिडेंटमध्ये गेला तर खूप मोठं आपल्या देशाचं नुकसान होत आहे. मग यातनं वाचायचं असेल तर लहान मुलांना आपण जर वाहतुकीचे नियम लहानपणापासून शिकवले तर ती मुलंही चांगल्या पद्धतीने शिकतील आणि आपल्या आई वडिलांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, समाजातल्या लोकांना सांगतील की बाबा, आणि मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांचं लवकर लोक ऐकतात. तर त्यासाठी हा रस्ता सुरक्षा जो विषय आहे तो सगळ्यांपर्यंत रुजू व्हावा हा उद्देश ठेवून आम्ही हा RSP संपूर्ण कार्यक्रम वर्षभरामध्ये आम्ही राबवत असतो. जे जे काही उपक्रम येतील त्या उपक्रमामध्ये मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने सहभाग घेत असतात. मॅडम, हे सगळं काम आपलं आहेच आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये करता, सामाजिक क्षेत्रामध्ये करता, सांस्कृतिक विश्वात तुमचे खूप चांगलं नाव आहे, या पाठीमागच्या प्रेरणा कोणाचे? या पाठीमागच्या प्रेरणा सावित्रीबाईंच्याच म्हणाव्या लागतील. कारण सावित्रीबाई फुलेंनी एवढा मोठा आदर्श आमच्या समोर, आम्हाला तुम्ही आता लेख म्हणून जेव्हा हे करता उद्देशता त्यावेळेला खरोखर सावित्रीबाईंनी जर पुढे पाऊल टाकलं नसतं तर आज मी इथं बसू शकले नसते. आणि म्हणून सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊनच मी जगत आलोय. आणि म्हणून माझ्यासाठी जे जे उदात्त उत्तुंग जे आहे ते मला सावित्रीबाई फुलेंच्या मध्ये दिसले आणि त्या उद्देशाने मी पुढे जाते. कुटुंबाचा या संदर्भात काय वाटवतं? कारण रांधा वाडा आणि उष्टी काढा या पलीकडे स्त्रीचं जीवन जात नाही भारतीय संस्कृतीमध्ये, आणि एवढ्या डिग्र्या घेता तुम्ही सगळीकडे काम करता, कुटुंबाचा महत्वाचा सहभाग यामध्ये होता असं वाटतं का तुम्हाला? कुटुंबाचा सहभाग आहेच, कारण त्याशिवाय तर मी पुढे जाऊ शकणार नाही. माझी मुलं लहानाची मोठी होणं, त्याच्यानंतर मी काही करत असताना मला प्रेरणा देणं हे माझ्या कुटुंबाचं, माझ्या पतींचं, माझ्या मुलांचं खूप मोठं योगदान आहे. माझ्या घरच्या पूर्ण फॅमिलीचं, माझ्या दादो फॅमिलीचं पूर्ण त्या ठिकाणी सहभाग आहे. मॅडम, समारोपाकडे येताना एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारेन की तुम्ही म्हणालात की मी सावित्रीबाई फुलेंपासून प्रेरणा घेतलेली आहे. सध्या सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक कार्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन मुलींचा आहे
त्यामध्ये काही बदल झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? बदल नक्कीच झाले पाहिजेत, कारण या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. सावित्रीबाई फुलेंनी समाजाचं देणं आहे आणि स्त्री शिकली पाहिजे हा जो उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर, त्यातलं एक साधं उदाहरण होतं त्यांचं की जिलेबी खात त्यावेळेला त्यांना एका पुस्तक दिलं, तर त्या पुस्तकाकडे त्यांनी इतक्या कुतूहलानं बघितलं की ते पहिल्यांदा त्यांना वाचतानाही आलं हा उल्लेख त्यात आहे, आणि पण नंतर ते पुस्तक मला वाचायला आलं पाहिजे ही प्रेरणा घेऊन एवढं मोठं काम करू शकतात. मग आताच्या मुली स्त्रिया सुद्धा या पद्धतीचं काम करू शकतात याच्यावर माझा विश्वास आहे. आज आपल्याबरोबर सौ अंजली अशोक जाधव मॅडम होत्या की ज्यांनी अतिशय व्यवस्थित स्वतःच्या जगण्याचा जो प्रवास होता तो मांडलेला आहे. सावित्रीबाई फुलेंपासून प्रेरणा घेऊन त्यांनी खूप छान काम केले, विशेषतः बाई धर्म संस्कृती परंपरा रूढी जात यामध्येच अडकून राहिलेली होती आणि त्यातून बाहेर येऊन तिने स्वतःचं भावविश्व जितकं समृद्ध करता तितकं समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला होता. कारण बाई जेव्हा जात्यावर दळायची, शेवट करताना केशव खटींग त्या जात्याबद्दल असं म्हणाले होते की बाई दळते किंवा कुठे काय जळते, पांढऱ्या फट्ट पिठासकट एक जखम भळबळते, ही भळबळणारी जखम सुगंधित करण्याचं काम सावित्रीबाई फुलेंमुळे आपल्या आयुष्यात आलं. मॅडम आपण आलात, आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि एकूणच तुमच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याला स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.